पुढचा प्रकार पाहूया जो शिकवताना पाहिलेला होता की कुणाला तरी काहीतरी म्हटलंय अशा प्रकारचे प्रश्न सांकेतिक भाषेमध्ये येतात. म्हणजे एका सांकेतिक भाषेत पंख्याला फ्रीज म्हटलंय, फ्रीजला मिक्सर म्हटलंय, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न ते तयार करू शकतात. मग जेव्हा कुणाला तरी काहीतरी म्हटलंय असं जेव्हा तुम्हाला प्रश्न दिसेल त्यावेळेस तुम्ही त्याचं काय करायचं आहे तर त्याचं मूळ उत्तर, खरं उत्तर मिळवायचं. परंतु त्या उत्तराला प्रश्नात काय म्हटलंय हे शोधायचं आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. कसं? तर ते परत एकदा आपण उजळणीमध्ये बघणार आहोत, सराव विविध प्रश्न प्रकारांचा अंतर्गत बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. काय म्हटलंय बघा, पूर्णविराम या चिन्हाला, आपल्याला माहितीये पूर्णविराम चिन्ह हे असं असतं, बरोबर का? पूर्णविराम या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हटले, उद्गारवाचक चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हटले, प्रश्नचिन्हाला एकेऱ्या उत्तरण चिन्ह म्हटले, तर तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कोणते चिन्ह वापराल? आता इथं दुहेरी चॅलेंज आहे आपल्याला. आधी तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात हे लक्षात येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये मराठी, गणित, विज्ञान, इतिहास सर्व विषयांचा समावेश होतो. त्यामुळे मराठी विषयाचं तुमचं ज्ञान चांगलं जर असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला आधी हे माहीत असणं गरजेचं आहे की तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात. आता बघा, आपण जर रस्त्यानं चालत असू आणि समजा आपल्याला मोठा साप दिसला असेल तर आपण काय म्हणतो, अरे बापरे केवढा मोठा साप. म्हणजे आपल्या मनातल्या भावना एकदम व्यक्त होतात, एकदम आपण प्रकट करतो, त्यांना व्यक्त करतो. म्हणजेच काय, तिथं आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. काय म्हणतो, अरे बापरे, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे काय, तर मनातल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, उद्गारवाचक चिन्ह वापरतात. तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, उद्गारवाचक, उद्गारवाचक, त्याला उद्गार चिन्ह असं देखील म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह वापरतात. आपण खरं उत्तर काढलं, तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरतात, बरोबर आहे. परंतु आपलं उत्तर उद्गारवाचक चिन्ह नसणार आहे. का? तर इथं आहे सांकेतिक भाषा. मग या उद्गारवाचक चिन्हाला, म्हणजेच काय, या खऱ्या उत्तराला प्रश्नात काय म्हटलंय हो, बघा बरं जरा इथं बघा, उद्गारवाचक चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हटले. काय म्हटले, प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कोणीकडे आहे, बघा पर्याय क्रमांक एक मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, प्रश्नचिन्ह असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगेन, लक्षात घ्या की आपल्याला याचं खरं उत्तर मिळवायचं आहे. तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार चिन्ह वापरतात, उद्गारवाचक चिन्ह वापरतात. मग या खऱ्या उत्तराला प्रश्नात काय म्हटलंय, उद्गारवाचक चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हटलंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, प्रश्नचिन्ह असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला असं म्हणतोय, तबला या वाद्यास सतार म्हटले, सतार यास ढोलकी म्हटले, ढोलकीला डफली म्हटले, तर तंतुवाद्य कोणते असेल? आता वाद्यांचे प्रकार पण माहित पाहिजेत. बघा तालवाद्य, तालवाद्यामध्ये कोण कोण येतं, तर ढोलकी, पखवाज, पखवाजलाच मृदुंग असं देखील म्हणतात बरं का. पखवाज, मृदुंग हे एक सारखे शब्द आहेत. त्यानंतर डफली, हे सगळे काय आहेत, तर तालवाद्य आहेत, यांना तालवाद्य म्हणायचं. आणि त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं, आपल्याला विचारलंय काय, तर तंतुवाद्य विचारलंय. तंतुवाद्य कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये तार असते. बघा वीणा, कीर्तनामध्ये तुम्ही बघितलं असेल कीर्तनामध्ये वीणा असतो, व्हायलिन घ्या, व्हायलिन, व्हायलिन मध्ये सुद्धा काय असतात, तार असतात. ज्याच्यामध्ये तार असतात त्याला तंतुवाद्य आपण म्हणायचंय. मग आता लक्षात घ्या, आता सतार हे वाद्य आपल्याला माहित पाहिजे, सतार मध्ये सुद्धा तार असतात. म्हणजे तंतुवाद्य कोणतं आहे, तर सतार आहे, बरोबर का. आपण लगेच सतार उत्तर नोंदवायचं नाही, सावध असायचं आहे, प्रश्न सांकेतिक भाषेचा आहे. मग सतार या वाद्याला, म्हणजे आपल्या या खऱ्या उत्तराला प्रश्नात काय म्हटलंय हो, बघा बरं इथं, सतार यास ढोलकी म्हटले. काय म्हटलंय, ढोलकी. मग सतार म्हणजे उत्तराला काय म्हटलंय, ढोलकी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, ढोलकी असं मिळणार आहे. कारण उत्तर खरं बरोबर आहे सतार, परंतु या उत्तराला प्रश्नात ढोलकी म्हटलंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, ढोलकी असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषा या अंतर्गत आपण हाही प्रकार बघितला होता. आता यावर आधारित आपण प्रश्न यानंतर बघणार आहोत. परंतु कन्सेप्ट किंवा मूळ संकल्पना आपल्याला आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा संकल्पना काय सांगते, शब्दांमध्ये विशिष्ट अक्षरे देतात. म्हणजे काय, ही संकल्पना आधी बघून घेऊया, जी आपण बघितलेलीच होती, पण आपण सर्व विविध प्रश्न प्रकारांचा अंतर्गत पुन्हा एकदा बघणार आहोत. बघा इथं दवत हा शब्द दिलाय, प
परंतु दवत या शब्दापासून जेव्हा नवीन तयार करतात, आपल्याला सांगितलंय एका सांकेतिक भाषेत दवत हा शब्द असा लिहितात, तर आपल्याला कोणता तरी शब्द देतील आणि तो कसा लिहितील असा विचारतील आपल्याला. बघा काय केलंय या ठिकाणी, दवत इथं द आहे, इथं व आहे, इथं त आहे, परंतु फरक काय केलाय, द नंतर ट घेतलंय, व नंतर ट घेतलंय, त नंतर ट घेतलंय, म्हणजे काय करतात तर शब्दांमध्ये विशिष्ट प्रकारची अक्षरं घेतात. हे सांकेतिक भाषेमध्ये आपण पाहिलेलं होतं. आता इथं ट घेतलंय म्हणजे सगळीकडे ट घेतील का, तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही अक्षर घेऊ शकतात व याला कसंही करू शकतात. बघा हाच शब्द मी असा पण लिहू शकतो, व त द, म्हणजे काय केलंय दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात केलंय, व त आणि शेवट पहिल्या नंबरचं घेतलंय. मी हे अक्षर असं पण लिहू शकतो, कसं त व आणि द, म्हणजे काय केलंय उलट लिहिलंय त व द. बघा तव, म्हणजेच काय, एखाद्या शब्दांमध्ये विशिष्ट अक्षर देतील किंवा तो शब्द कसाही फिरवू शकतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बर, अक्षर देताना सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. बघा इथं द नंतर ट आहे, व नंतर ट आहे, त नंतर ट आहे, मग पर्यायात सुद्धा आपल्याला तसंच शोधता आलं पाहिजे. कधी कधी काय करतात, शेवट विशिष्ट अक्षर देत नाही, म्हणजे काय करतात बघा, द ट व ट त एवढंच करतात, म्हणजे द व त संपला शब्द, म्हणजे द च्या नंतर ट, व च्या नंतर ट एवढंच घेतलंय, त नंतर मात्र घेतलेलं नाही. म्हणजेच काय, यापासून आपण विविध प्रश्न तयार करू शकतो. मग कसा तयार केलाय हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर ठरवायचं आहे. त्यानंतर इकडचा भाग बघूया. बघा ह्या पण भागाबद्दल आपण बघितलेलं होतं, काना मात्रा वेलांटी उकार असेल तर काढतात, नसेल तर देतात. म्हणजे एखाद्या शब्दांमध्ये एखाद्या अक्षराला काना असेल तर सांकेतिक भाषा देताना पुढचं त्यामध्ये काढतात आणि नसेल तर देतात. उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं तारटा हा शब्द तराट लिहिलाय, म्हणजे काय केलंय बघा, बरं जरा नीट आपण निरीक्षण केलं तर त ला इथं काना आहे, इथं काढून टाकलाय बघा. र ला इथं काना नाही पण इथं दिलाय बघा. इथं ट ला काना आहे परंतु इथं काढलाय बघा. म्हणजे ज्याला काना आहे त्याचा काढायचा आणि ज्याला नाही त्याला द्यायचा, हे इथं केलेलं आहे. तसंच आपल्याला मात्रा वेलांटी आणि उकार या बाबतीत जास्त सावध असावं लागतं. का तर पहिली आणि दुसरी वेलांटी, एक आणि दोन मात्रा, पहिला आणि दुसरा उकार यामध्ये सुद्धा ते बदल करू शकतात. जसं की विचला हा शब्द इथं विचार लिहिलाय बघा. आता इथं एकाच वेळेस दोन बदल केलेत, कसे ते बघूया. बघा या ठिकाणी काय केलंय, इथं व ला पहिली वेलांटी आहे, इथं सांकेतिक भाषेमध्ये दुसरी केलेली आहे. त्यानंतर इथं च ला काना नाही, इथं च ला काना दिलेला आहे. इथं च ल ला काना आहे, इथं काढलेला आहे. म्हणजे असं बारकाईनं प्रत्येक अक्षराचं निरीक्षण करावं लागतंय आणि जो बदल आहे तो बघून आपल्याला उत्तर ठरवावं लागतं. यावर आधारित आता लगेचच आपण काही प्रश्न बघणार आहोत. बघूयात प्रश्न. बघा प्रश्न असा दिलाय आपल्याला, एका सांकेतिक भाषेत किंवा अशाही प्रकारे प्रश्न मांडू शकतात. आता याचं मी वाचन करतो, लक्षात घ्या. प्रश्न एका सांकेतिक भाषेत या शब्दानुसार सुद्धा व्यक्त करू शकतात आणि अशा प्रकारे सुद्धा व्यक्त करू शकतात. चला तर हा प्रश्न मी वाचतो. एका सांकेतिक भाषेत बावरा हा शब्द बाववरा असा लिहितात, दवत हा शब्द दववत असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत टपल हा शब्द कसा लिहाल. चला आता आपण बघूया या ठिकाणी काय केले, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील काढलं असेल, कारण सराव विविध प्रश्न प्रकारांचा मध्ये बरेच विद्यार्थी पटकन उत्तर काढतात. काय तर तो समजलेला घटक किंवा त्यांनी केलेला सराव यामुळे त्यांना ते प्रश्न लगेच सोडवता येतो. बघा इथं काय केलंय, बावरा, बावरा कोणी काय, बा व आणि रा. बघा म्हणजे काय केले यांनी, तर पहिल्या अक्षरानंतर इथं व टाकले. तुम्ही म्हणाल सर दुसऱ्या अक्षरानंतर पण टाकू शकतात. चला पुढे बघूया आपण काय होते. बघा बावरा, बावरा आणि इथं दोन नंबरला व टाकले. पुढे जाऊया, दवत. बघा इथं द आहे, इथं व आहे आणि इथं त आहे, इथं एक व टाकले बघा. बरोबर, त्यानंतर आता पुढे जायचं आपल्याला काय करता येते, तर दुसऱ्या अक्षरामध्ये बघा एका अक्षरानंतर दुसऱ्या अक्षरामध्ये काय करतायत, तर व टाकतायत. आता आपण जो दिलेला प्रश्न आहे आपण तो बघूया. टपल काय होईल, इथं येणार ट. बरोबर, आता त्याच्यानंतर दोन नंबरला काय घेतलंय, व नंतर प आणि इथं येणार ल. आता कधी कधी काय होऊ शकतो बघा, या प्रकारचा प्रश्न, आता आपल्याला हे उत्तर मिळालंय टपल, परंतु या प्रकारचा प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. कसा,
तर असा प्रश्न देतील आणि तुम्हाला म्हणतील दोन पर्याय अचूक निवडा. दोन पर्याय अचूक आपण सांगितलेलं होतं बघा, यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेस दोन पर्याय अचूक असं विचारतील याचा अर्थ एकाच प्रश्नाचे दोन उत्तर तयार होतात. बघा एकाच प्रश्नाचे दोन उत्तर तयार होऊ शकतात आणि ते दोन्ही पण आपल्याला बरोबर येणं गरजेचं आहे, तरच आपल्याला मार्क मिळतील. आताच मी म्हटलं की एक पहिल्यानंतर दुसरं असं का होऊ शकत नाही, दुसऱ्यानंतर व घेतला असेल. बघा ना तुम्ही बा, आता एक वेगळ्या प्रकारे बघूया, इथं बा, इथं व आणि इथं रा घेतलं, तर दुसऱ्यानंतर व घेतलंय. इथं पण बघा द व आणि त घेतलं तर दुसऱ्यानंतर व घेतलंय. तसं इथं करूया, दुसऱ्यानंतर व घेऊया. चला इथं पहिल्यानंतर घेतलंय, दुसऱ्यानंतर काय होईल बघा, ट, त्यानंतर प, दुसरं अक्षर झालं घ्या व आणि ल, बघा टपवल झालं तयार. मग टपवल आहे का बघा, टपवल पण आपल्याकडे उपलब्ध आहे, ट प व ल सुद्धा येऊ शकतं. आणि जे मगाशी काढलं ते ट व प ल, बघा ट व प ल, म्हणजेच काय अशा प्रकारे प्रश्न विचारून तुम्हाला दोन पर्याय अचूकसाठी विचारू शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हेही बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार हे सुद्धा बरोबर आहे. अट फक्त एवढीच आहे की दोनही पर्याय अचूक काढता येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे विशिष्ट शब्दांमध्ये विशिष्ट अक्षर टाकू शकतात आणि तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न असा विचारलाय, परत बरोबर तपर, त्यानंतर चरव बरोबर वचर, तर सावज बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजेच एका सांकेतिक भाषेत परत हा शब्द तपर असा लिहितात, चरव हा शब्द वचर असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत सावज हा शब्द कसा लिहाल. आपण जर नीट निरीक्षण केलं बघा, तपर म्हणजे काय करतायत, आधी शेवटचं घेतायत, पुन्हा पहिलं घेतायत आणि पुन्हा मधलं घेतायत. इकडे पण बघा व नंतर च घेतलंय बघा, इकडे लक्ष द्यायचं, व नंतर च आणि पुन्हा मधलं घेतलंय. मग काय करणार आपण, इथं पण तसंच करणार, ज नंतर सा घेणार, म्हणजे जसा, जसा कोणीकडे बघा बरं, जसा एकाच ठिकाणी दिसतोय मला वाईट आहे का. पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा, ज नंतर सा आणि नंतर मधलाक्षर, शेवट मधलाक्षर आहे बघा, बघा मधलाक्षर शेवट, मधलाक्षर शेवट, तसं व शेवट गेले बघा इथं. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा शेवटचं अक्षर घेतात बघा, ज, मग ज साव असं आपल्याला मिळणार आहे. मग जसाव कोणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक तीन मध्ये. मला हेही सांगायचं आहे, काढलेलं उत्तर पर्याय मध्ये नक्की कोणीकडे आहे हे बघणं गरजेचं आहे. जसं की आता आपण बघितलं इथं काय केलंय, तर शेवटचं आधी, त्यानंतर पहिल्या नंबरचं, नंतर मधलं, तसंच आपण केलं शेवटचं आधी घेतलं, एक नंबरचं, त्यानंतर जसा आणि हा व, जसाव, मग जसाव कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन जसाव असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात, काना असला तर काढतात, नसला तर देतात, किंवा काना मात्रा वेलांटी उकार असेल तर काढतात, नसेल तर देतात, यावर आधारित प्रश्न बघूयात. बघा प्रश्न असा दिलाय आपल्याला, एका सांकेतिक भाषेत टारपा हा शब्द टराप असं लिहितात, पारट हा शब्द पराटा असं लिहितात, तर यारव बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे त्या सांकेतिक भाषेत यारव हा शब्द कसा लिहाल. जर आपण लक्षात घेतलं तर बघा, इथं काना आहे, इथं काढलाय, इथं नाही, इथं दिलेला आहे, इथं काना आहे, इथं काढलेला आहे, म्हणजे काय लक्षात येतं आपल्याला हा शब्द बघितल्यावर. एका शब्दात आपल्याला समजून जातं, नाही समजला तर दुसरा बघायला गेलो तरी चालेल. एकाच याच्यात समजलंय की काना आहे तो काढलाय आणि नाही त्याला दिलाय. चला तर आपण आता प्रश्न तयार करूयात. आपण जे प्रश्न दिला आपल्याला त्याचं आपण उत्तर तयार करूया. बघा इथं इराला काना आहे तो काढूया. बघा आपल्याला सोपं वाटतं पण कधी कधी आपण फसू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक एक एक अक्षर घेत शब्द तयार करायचं. चला आहे काढला बघा, आता इथं नाही इथं देऊया, इथं बघा इथं सुद्धा नाही इथं देऊया, म्हणजे काय तयार झाला हो, यरावा, काय तयार झाला, य रावा. आता यरावा कोणीकडे आहे हेही आपल्याला नीट बघता आलं पाहिजे, कारण बघा यारव, याराव, यारवा आणि मग यारावा एकासारखं सगळं वाटतं. म्हणून बारकाईनं पर्यायांचं निरीक्षण करायचं. काढलेलं उत्तर आपण असं आहे, य रावा कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक चार मध्ये य रावा. म्हणून माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे. आता पुढील प्रश्नाकडे येऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न असा आहे, तुमदार बरोबर तुमादरा, झुपकदार बरोबर झुपाका दरा,
तर दुमदार बरोबर प्रश्नचिन्ह. आता तुम्हाला हे वेगळे शब्द वाटत असतील तर ते मुद्दाम तसे घेतलेत सांकेतिक भाषेमध्ये मुलं फसण्यासाठी. चला बघूया. या ठिकाणी आपण जर नीट निरीक्षण केलं तर इथं टला पहिला उकार आहे, इथं दुसरा झालाय. बघा हे बघता आलं पाहिजे आपल्याला, पहिल्याचा दुसरा झालाय. इथं काना नाही इथं दिलेला आहे, पुन्हा इथं काना आहे इथं काढून टाकलाय. बघा इथं काना नाही इथं दिलाय. बघा म्हणजे या दोन गोष्टी केल्यात, पहिला उकार आहे तर त्याला दुसरा करतायत आणि काना नसेल तर देतायत, असेल तर काढतायत. म्हणजे इथं असं केलेलं आहे. तसंच आपल्याला आता जो प्रश्न दिलाय त्याचं उत्तर मिळवण्यासाठी करायचं आहे. जर आता आपण उत्तर मिळवताना सुद्धा एक एक अक्षर बनवत जायचं जेणेकरून आपलं उत्तर आपल्याला बरोबर मिळणार आहे. चला बघा, इथं द ला पहिला उकार आहे, इथं द ला दुसरा उकार देऊया. इथं म ला काना नाही, इथं म ला काना देऊया मा. इथं काना आहे, इथं काना काढूया. व इथं काना नाही, इथं काना देऊया. झाला दुमादारा. बघा इथं पण दुमादारा आहे, पण सावधवा इथं पहिला आहे, आपल्याला दुसरा पाहिजे. कोणीकडे आहे बघा, परत बघा, पहिला आहे दुसरा उकार दिला. इथं काना नव्हता, इथं काना दिला. इथं आहे इथं काढला, इथं नव्हता इथं दिला. काय मिळालं मला? दुमादरा. पण द ला दुसरा उकार बघा इथं या ठिकाणी दुमादरा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला पर्याय क्रमांक चार असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फलकावरती मी मराठी वर्णमाला आणि मुळाक्षर असं लिहिले, कारण आपण पाहिलेलं होतं की मराठी वर्णमाला मुळाक्षरांचा क्रम यावर आधारित सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर आपण लहानपणी हे पाठ केलेलं असतं किंवा आपल्या लक्षात असतं, मग परीक्षकांना असं वाटतं की मुलं ज्यावेळेस पुढे जातात त्यावेळेस त्यांचा हा क्रम विस्मरणात गेलेला असेल, म्हणून त्यावर ते फसवे प्रश्न तयार करू शकतात. तर हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपण याआधीही दोन वेळा अशी वर्णमाला मुळाक्षर तयार केलेली आहे. कशी पद्धत सोपी जाते? तर उभी पद्धत पाठ करायला खूप सोपी जाते. चला सुरुवात करूया आपण. बघा, क च ट त आणि प, आता यांनाच वाढवायचं. क नंतर काय येतंय? ख. त्यानंतर ग, घ आणि हे ड सारखं दिसतंय बघा, इथे टिंब असतो. याला काय म्हणतात? नाकामध्ये ग असं म्हणतात. क ख ग घ नाकामध्ये ग. त्यानंतर च छ ज झ आणि हे त्र सारखं दिसतं, याला नाकामध्ये न असं म्हणतात. पुढे जाऊया, च छ ज झ त्र सारखं दिसतं पण याला नाकामध्ये न म्हणतात. पुढे जाऊया, ट ट ठ ड ढ आणि ण, ट ठ ड ढ ण. त्यानंतर त त थ द ध आणि न. त्यानंतर पुढे जाऊया, प प फ ब भ आणि म. विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेवटचा गट आहे हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. याचा पण फायदा आपल्याला होऊ शकतो. याला अनुनासिक वर्णांचा गट म्हणतात. उदाहरणार्थ प्रश्न कसा विचारतील, तर समजा तुम्हाला असं विचारलं क बरोबर हे ग, तर तुम्हाला ट बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न येऊ शकतो. आता क ला ग असेल तर ट ला काय? आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, ट ला सुद्धा आपण ह्याला न म्हणतो, याला सुद्धा न म्हणतो, पण हा बाणाचं न आहे. याचा उच्चार जीभ मागे घेऊन त्याला तो न, आणि याला सरळ आपण न म्हणतो. म्हणजे काय? ट ला बाणाचं न आहे आणि त ला नळाचं न आहे, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय मिळणार आहे? बाणाचा न, कारण ट ला बाणाचा न आहे. पर्याय मध्ये नळाचा पण न असेल, परंतु आपलं पाठांतर असेल तर आपण योग्य प्रकारे असं ट ला बाणाचा न लिहू शकतो. त्याचबरोबर आपण पुढचं पण वर्णमाला बघताना बघितलं. बघा, य र ल व, इथन पुढचं पण प्रश्न येतो आपल्याला. य र ल व, त्यानंतर श, पुन्हा श स, पुन्हा ह ळ श आणि ज्ञ. बघा, आता यात कन्फ्युजन करणारं कोण आहे? तर श आणि श, याच्यावर प्रश्न आपण घेतलेलं होतं उदाहरण. लक्षात ठेवा, आधी शहामृगाचा श येतो आणि नंतर षटकोणाचा श येतो, हे लक्षात घ्या. याचा सुद्धा उच्चार वेगळा होतो, भाषा जीभ मागं न्यावी लागते. हे श सरळ म्हणलं तरी चालतं. म्हणजे शहामृगाचा श आधी, षटकोणाचा श नंतर आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही वर्णमाला, ही मुळाक्षरे तुम्हाला पाठ करायचे. आता लगेचच आपण यावर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत. प्रश्न असा दिलाय आपल्याला, परत बरोबर फ ल थ, चटप बरोबर छ ट फ, तर करम बरोबर प्रश्नचिन्ह.
आत्ताच आपण वर्णमाला मूळाक्षरांचा क्रम बघितला त्यावरच आधारित काही प्रश्न आहेत. लक्षात घ्या बघा प्रश्नामध्ये काय केलं लक्षात येईल आपल्याला. या प नंतर काय येतं फ प फ आपण बघितलं. प च्या नंतर फ र नंतर बघा य र ल र ल र नंतर काय येतं ल त नंतर त थ त थ त नंतर थ. म्हणजे इथंच आपल्याला समजून गेलं की इथं काय केलंय या भाषेला सांकेतिक शब्द देताना किंवा या शब्दाला सांकेतिक शब्द देताना नंतरचा वर्ण नंतरचं मुळाक्षर घेतलेलं आहे. पुढे बघा इथं बघा च नंतर छ येतं ट नंतर ठ येतं प नंतर फ येतं. इथं पण तसंच केलंय म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारलाय तिथं पण आपल्याला तसंच करावं लागेल. हा प्रश्न असाही विचारतात एका सांकेतिक भाषेत परत बरोबर फलथ चट बरोबर छटफ तर त्या सांकेतिक भाषेत करम बरोबर हा शब्द कसा लिहाल. तर बघूया चला नंतर चाले म्हटल्यानंतर क नंतर काय येतो ख येतं क नंतर ख. आता र नंतर काय येतं आताच बघितलं आपण र नंतर य र ल र ल ल येतं ल ख ल. आता त्यानंतर पुढचं म नंतर काय येतं आता बघा प फ ब भ म ही ओळ संपल्यानंतर य पासून सुरुवात होते य र ल व बरोबर का. म्हणजे इथं काय येणार आहे य जिथं प फ ब भ म हा पंचम गट संपतो तिथं य पासून सुरुवात होते म्हणजे म नंतर येतं य मग करम हा शब्द ख ल य असा लिहू शकतो आपण. मग ख ल य अशी कोणाकडे अक्षर आहेत बघा पर्याय पण आपल्याला नीट बघितले पाहिजेत. ख ल य ख ल य मला बरोबर दिसत आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया चला. प ला म दिलेला आहे त्यानंतर च ला त्र सारखं काहीतरी दिसतंय त्याला नाकामध्ये न म्हणतात तर त बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आत्ताच आपण बघितलं बघा जो शेवटचा उभा गट होता तो अनुनासिक वर्णांचा होता त्याच्यावर 100% प्रश्न येणे शक्यता असते म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा प फ ब भ म शेवटचा अक्षर छ छ ज झ त्र सारखं दिसतंय न तसं त थ द ध न परंतु न कसला नळाचा हे लक्षात आलं पाहिजे. बघा पहिल्यांदाच बाणाचा दिलाय आपण काय म्हणणार त थ द ध न न आलंय ना चला गिरवा पण हा न ट च्या गटातला आहे मग अशीच बघितलं आणि त च्या गटातला कोण आहे न नळाचा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 न असं मिळणार आहे.